नमस्कार, कृष्ण कृपा किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत साबुदाना खिचडी। साहित्य: 3 वाटी रात्री स्वच्छ धुवून भिजवलेला साबुदाना, 1 ते 2 पळी ते फोडणीसाठी जिरे, बारीक चिरलेल्या 8 ते 9 हिरव्या मिरच्या, 3 ते 4 चमचे साखर, चवीपुरते मीठ, कोथिंबीर, लिंबू, 2 मीडियम साइज बटाटे बारीक कापून घेतलेले, 2 वाटी शेंगदाण्याचा कूट। कृती: प्रथम गॅस ऑन करून कढईत तेल तापत ठेवा। नंतर त्यात जिरे घाला व चांगले तळू द्या। नंतर त्यात कापलेले बटाटे घाला व व्यवस्थित परतवा। व त्यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम मीडियम ठेवून त्यांना शिजू द्या। बटाटे शिजत आल्यावर नंतर त्यात हिरवी मिरची घाला व परत चांगले परतवून घ्या। त्यावर झाकण ठेवून चांगली वाफ घ्या। बटाटे शिजायला 5 मिनिट लागतात। नंतर भिजलेला साबुदाना व्यवस्थित मोकळा करून घ्या। त्यात दाण्याचा कूट, मीठ, व साखर घाला। व्यवस्थित मिक्स करा। नंतर हा साबुदाना कढईत शिजलेल्या बटाट्यात घाला व परतवा। पुन्हा झाकण ठेवा। अशा प्रकारे 2 ते 3 वेळा अधूनमधून साबुदाना नीट परतवत राहा। आठ ते दहा मिनिटात हा साबुदाना शिजतो। शेवटी चिरलेली कोथिंबीर घालून साबुदाना खिचडी सर्व करा।
ही साबुदाण्याची खिचडी आज तुम्ही जरूर करून बघा व हा व्हिडिओ लाईक करा। अशाच रुचकर रेसिपींसाठी कृष्णकृपा किचनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।